हा नाशिक हे जे अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीचं शहर आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं अत्यंत मौलिक अशा पद्धतीचं योगदान आहे। महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, बाळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा अनेक सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते आणि त्यांनी राज्यसभेमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे। बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे ती वाढवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळं नाशिकमध्ये जे विमानतळ झालेलं आहे त्याचं त्या विमानतळाला डॉक्टर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव द्यावं अशी नाशिककरांची अत्यंत आग्रही मागणी आहे। ही समिती बनवण्यात आलेली आहे, त्या समितीचंही निवेदन मला मिळालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक शिष्टमंडळ भेटलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना एक पत्रही पाठवलेलं आहे आणि नाशिकच्या एका शिष्टमंडळाला मी ज्योतिरादित्य सिंधियाजी जे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आहे त्यांना भेटण्यासाठी सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ दिलं बोलवणार आहे आणि नाशिकच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव मिळणं हा खऱ्या अर्थानं त्या विमानतळाचा नव्हे तर नाशिककरांचा मोठा सन्मान होणार आहे। आणि आता नाशिकचं जे विमानतळ आहे ते अनेक ठिकाणी विमानं उडत आहेत, म्हणजे पूर्वी फक्त मुंबईवरून एक विमानं यायचं पण आता अनेक ठिकाणी विमानं चालू झालेली आहे आणि त्यामुळं नाशिकच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव मिळाल्यामुळं अजून त्याला चांगलं महत्त्व येणार आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय खात्याचा केंद्रातला राज्यमंत्री म्हणून आणि आंबेडकरी चवळीमधला कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा आग्रही मागणी आहे की या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव मिळालं पाहिजे। तर अशा पद्धतीची आपली मागणी आहे। त्याचबरोबर हा कुठे गेला, प्रवीण कुठं आहे, आनंद आहे की ते आनंद आहे ना, ते मला काय लागते माहिती आणून द्या। हा तर विषय आहेच आहे, परंतु या कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांचा बळी गेलेला आहे, अनेक लोक मृत्यू पावलेले आहे। नाशिकमध्ये सुद्धा एका हॉस्पिटलमध्ये गॅस कनेक्शनमध्ये काही बिघाड झाला आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता। तशाच पद्धतीनं इकडे वसईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार घडला होता आणि अनेक लोकांना म्हणजे ऑक्सिजन न मिळाल्यामुळं सुद्धा काही लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचं कारण हे होतं की ही दुसरी त्या लाट जी आहे ही दुसरी लाट एवढी महाभयंकर असेल असा अंदाज काही सरकारला आला नव्हता। एकदम 4 लाख 4.25 लाख केसेस एकदम देशभरामध्ये वाढल्या आणि त्यामुळं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न झाला, परंतु काही ठिकाणी मदत पोहोचू शकली नाही आणि त्यामुळं परंतु आता मात्र कोरोना कंट्रोलमध्ये आलेला आहे, येत आहे। तिसरी लाट जी आहे ती तिसरी लाट येणार नाही याची काळजी मात्र सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यांनीच मला वाटतं की सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे आणि आपल्याला कोरोनाचा सामना करायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्याचा सामना करणं अत्यंत आवश्यक आहे। एकट्या सरकारला त्याचा सामना करता येणार नाही, सरकारने तर पूर्ण नियोजन केलेलं आहे, ऑक्सिजनचे जे प्लांट आहे ते अनेक ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे, त्यानंतर जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन सगळ्यांना फ्री देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। असे अनेक जे निर्णय आहे, जवळजवळ 80 कोटी लोकांना जे अन्नधान्य आहे ते दिवाळीपर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। असे अनेक जे निर्णय आहे ते अनेक निर्णय आता मग मध्यंतरी जवळजवळ 10 कोटीचे शेतकऱ्यांना 19,500 कोटी रुपये जे आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे आणि अशा पद्धतीनं अनेक लोकांना मदत करण्याच्या संबंधातली भूमिका सरकारची आहे। काम करत असताना ज्यांचा मृत्यू झालेला आहे, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉय आहेत, म्युन्सिपाल्टीचे वर्कर आहेत, पोलीस आहेत, अशा लोकांना 50 लाखाचा विमा जो आहे किंवा 50 लाखाची मदत आहे ही मदत त्या त्या कुटुंबियाला मिळणार आहे। परंतु माझ्याकडे अनेक पत्रकारांनी मागणी केलेली आहे की पत्रकारांचा त्यामध्ये उल्लेख नाही, त्यामुळं अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार आहेत ते अनेक ठिकाणी जाऊन
शूटिंग करत असताना अनेक लोकांना कोरोना झाला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील, फोटोग्राफर असतील किंवा प्रिंट मीडियाचे जे काही पत्रकार असतील तर ज्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांनासुद्धा 50 लाखाच्या विम्याची किंवा 50 लाखाच्या मदतीची तरतूद असावी अशा पद्धतीची आपली सूचनाही आहे आणि मी त्यासाठी प्रयत्नही करणार आहे. मी त्यासाठी केंद्र सरकारलाही पत्र लिहिणार आहे, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिणार आहे आणि पत्रकारांनाही त्या स्कीममध्ये बसवलं पाहिजे अशा पद्धतीची आपली आपल्या पक्षाची भूमिका आहे. एक तर आपल्या प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे ही 2014 सुरू करण्यात आली आणि जवळजवळ 21 पर्यंत 42,58,67,000 42,48,57,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 13,17,05,000 एवढ्या लोकांचे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती 50,000 पासून 10 लाखापर्यंत विना अट आणि विना म्हणजे तारण जे पैसे मिळतात ते छोट्या मोठ्या धंद्यासाठी तर त्याचा फायदा जवळजवळ 30,18,43,000 एवढ्या लोकांना 2015 ते 2021 या 6.5 वर्षाच्या काळामध्ये एवढ्या लोकांना त्याचा बेनिफिट झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2,39,00,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे अर्बनची त्यामध्ये जवळजवळ 50,05,000 लोकांना घरं मिळालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 4,94,000 एवढ्या लोकांना घरं मिळालेली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे म्हणजे आयुष्यमान भारत योजना जी आहे की एका वर्षाला एका कुटुंबाला 5 लाख रुपये देण्याची त्यामध्ये तरतूद आहे तर त्या योजनेमध्ये 2018 ते 2021 आतापर्यंत जवळजवळ 16,01,00,000 लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 7,54,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. तर अशा म्हणजे अनेक ज्या स्कीम्स आहेत तर या ज्या स्कीम आहेत या स्कीमचा फायदा त्या कॅटेगरीमध्ये बसणारा कोणत्याही जातीचा माणूस असो, कोणत्याही धर्माचा माणूस असो, हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, ख्रिश्चन असो, शीख असो, बौद्ध असो, सर्व जाती धर्माच्या लोकांना जे या कॅटेगरीमध्ये बसणारे आहेत त्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा जो आहे तो आता त्यांना मिळालेला आहे. एक तर आमच्या मंत्रालयाने आणि मोदी सरकारने निर्णय मागे घेतलेला आहे की 3-3.5 वर्षापूर्वी की जे समाजामध्ये जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे ज्या फॅमिलीज आहेत ज्या फॅमिली SC ST OBC नाहीत त्या ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत, कुठल्याही जाती धर्माचे असो ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीला 10% नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाने सर्वात अगोदर पाठिंबा दिलेला आहे. ज्यावेळेला मराठा समाज स्वतःला आम्ही बॅकवर्ड नाही अशी भूमिका घेत होता त्यावेळेला भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये आपण मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण केली होती. मंडल कमिशनच्या शिफारसीप्रमाणे ज्या पद्धतीने OBCना आरक्षण मिळालं त्या धर्तीवर किंवा यांना वेगळी कॅटेगरी करून मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका जी आहे ती आमच्या पक्षाची होती. आणि आपल्याला माहीत आहे की 2018 102 जी अमेंडमेंट आहे त्यामध्ये जाती राज्यामधल्या मागास कोणती आहेत हे ठरवण्याचा अधिकार हा केंद्राला होता आणि मध्यंतरी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आणि राज्यांना कोण मागास आहे ते ठरवण्याचा अधिकार नाही त्यामुळं हे बोलू नका रे होय एवढं बोलताय काय सर. मग मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारने 2013 ते 2014 शेवटी इलेक्शनच्या अगोदर हा निर्णय घेतला तो 16% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा.
परंतु एवढे वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार अनेक वर्ष 60-70 वर्ष राज्यात होतं, त्यावेळेला मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा कधी विचार झाला नाही। आणि परंतु जाता जाता मात्र त्यांनी तो निर्णय घेतला आणि जवळजवळ 5-6 वर्ष हा जो विषय आहे हा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रलंबित राहिला। आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की मागासवर्गीय कोणती जात आहे तो ठरवण्याचा अधिकार हा राज्याला नाही। आणि त्यामुळं आता जी 342A3 ही जी अमेंडमेंट आहे जी आता पार्लमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभेत झाली, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हा कायदा पासदा झाला, बिल पासदा झालं आणि त्याच्यामध्ये राज्यांना मागास जाती कोणती जात मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार हा राज्यांना देण्याचा हा कायदा हा बिल पासदा झालेला आहे आणि लवकरच त्याचं नोटिफिकेशन निघेल। आता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो 12% आरक्षण जे आहे 10-12% जे आरक्षण आहे हे आरक्षण महाराष्ट्र सरकारने ते द्यावं। सगळे म्हणतायत की आम्हाला 50% जी आट शिथिल करून द्या, परंतु 50% जी आट आहे ते संविधानामध्ये काही असं सांगितलं नाही की आरक्षण 50% असलं पाहिजे। कोर्टाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, बाकीच्या काही राज्यामध्ये सुद्धा 50% जास्त आरक्षण आहे। त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा जर त्यांना मराठा समाजाचा कळवळ असेल तर त्यांनी मराठा समाजाला कमीत कमी 10-12% जे आरक्षण आहे हे देण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील। आम्ही तर मराठा समाजाच्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आमची सुरुवातीपासून होती आणि आम्हाला ओबीसीमध्ये टाका अशी मागणी करू किंवा SC ST चं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या अशी मागणी करून तुमचा प्रश्न सुटणार नाही हे मी अनेक मराठा तरुणांना मी जर सांगितलं होतं। अण्णासाहेब पाटील जावळे पाटील जे होते त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि शालीनताई पाटील हेच म्हणत होत्या की सगळं आरक्षण आर्थिक निकषावर द्या। मी सांगत होतो की SC ST चं आरक्षण आर्थिक निकषावर देणं शक्य आहे, ते जातीच्या आधारावर मिळालेलं आहे आणि जातीव्यवस्था संपुष्टात आणा आम्ही ते आरक्षण सोडायला तयार आहोत, आम्ही कॉम्पिटिशन करायला तयार आहोत। जर जातीव्यवस्था अजूनही आहे तर ते जातीच्या आधारावरचं आरक्षण हे चालू राहिलं पाहिजे, पण तुम्हाला तुमचा वाटा मिळाला पाहिजे। म्हणजे आमच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका, आमच्या आरक्षणाला किती विरोध केला तरी ते जाणार नाही आहे आणि जाणार नाही त्याला विरोध करून उपयोग नाही आहे। त्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मागा आणि त्यानंतर मग मराठा समाजाने पॉझिटिव्ह भूमिका घेतली की आम्हाला OBC मधले आरक्षण नको आहे, आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी करूनच आरक्षण द्यावं आणि त्याबद्दल मराठा समाजाचे मी आभार व्यक्त करतो की या वादामध्ये न पडता त्यांनी स्वतंत्र आरक्षण मागितलेलं आहे तर ते त्यांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। मोदी सरकारचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे आणि मी तर अशी मागणी केलेली आहे की देशभरामध्ये म्हणजे मी केंद्राकडं सुद्धा केंद्रामध्ये मी आहेच मंत्री म्हणून, परंतु केंद्र सरकारने सुद्धा सर्व क्षत्रियांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी माझ्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे आणि मी प्रधानमंत्र्यांच्या मध्यंतरी काय मंत्रिमंडळाच्या काही समूहाच्या मिटिंग झाल्या होत्या आणि एका ग्रुपमध्ये मलाही बोलवलं होतं, त्यावेळेला मी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, हरियाणामध्ये जाट समाजाचं आंदोलन मध्यंतरी मोठं झालं होतं, राजपूत समाजाची मागणी आहे, ठाकूर समाजाची मागणी आहे, तर सगळ्या क्षत्रियांनाच एक 10-12% आरक्षण देण्याचा निर्णय भारत सरकारने घ्यावा अशा पद्धतीची भूमिका मी प्रधानमंत्र्यांच्या समोर मांडलेली आहे। आणि सर्व क्षत्रियांना म्हणजे केंद्र सरकार एकट्या मराठ्यांचा विचार करू शकत नाही तर सर्व क्षत्रियांना आरक्षण देण्याच्या संबंधाचा विचार होऊ शकेल आणि म्हणून एक 10-12% आरक्षण या समाजाला देण्याच्या संबंधासाठी मी केंद्राकडे प्रयत्न करत राहणार आहे। महाराष्ट्र सरकारने मात्र लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे। थोडं शांत बसा रे बाबा, मागे मागे ते शांत बसा, उभारणी काय करत आहे, हा बोला। हा
नरेंद्र मोदीजींनी मंत्रिमंडळ विस्तार केला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला आता बरेच मंत्री अटकेत आलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपण होता आणि काही मोजके मंत्री होते. तर यात हे जे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि जास्त मंत्री मिळाले की भाजपचे असतील, परंतु याचा महाराष्ट्राच्या विकासावर कसा कसा परिणाम होईल असं आपल्याला वाटतं. भारतीबाईला मिळाली, राणींना मिळाली, मिळाली त्यांना, मंत्र्यांची संख्या वाढली तर महाराष्ट्राच्या विकासावर त्याचा कसा परिणाम होईल? महाराष्ट्राचा एकतर महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या ज्या योजना आहे त्या मॅक्झिमम योजना अनेक मंत्री आपले झाल्यामुळं आणि नवीन चार समाजाच्या चार मंत्र्यांना संधी मिळाली. एक मराठा आहे, एक आगरी समाजाचा आहे, एक आदिवासी आहे, एक बंजारी आहे, ओबीसी आहे. तर अशा चार कॅटेगरीच्या म्हणजे चार समाजाच्या मंत्र्यांना संधी मिळालेली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. अनेक चांगले डिपार्टमेंट आपल्याला मिळालेले आहे. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडं रेल मंत्रालय आलेलं आहे. त्यांच्याकडं अरे बाबा शांत बसा येतात का यासाठी सगळे लोक बाहेर जायचं शांत सर उभं राहिलं पाहिजे ना. बाहेर जा म्हटलं तर ते पक्षाच्या बाहेर जातील. तर आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना संधी मिळाल्यामुळं आणि अनेक खाती चांगली मिळालेली आहेत. अर्थ खातं मिळालेलं आहे, आरोग्य खातं मिळालेलं आहे, रेल खातं मिळालेलं आहे, MSMEचं जे नारायण राणेंकडे खातं आहे. तर या MSMEमध्ये जे कुटीर उद्योग आहे या कुटीर उद्योगांना जर 1 कोटीचा उद्योग असेल तर 90 लाख रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी अनुदान मिळतं आहे आणि 10 लाख रुपये फक्त आपले भरायचे आणि 1 कोटीचा उद्योग आपण खेड्यामध्ये टाकायचा. तर अशा पद्धतीनं MSMEमध्ये अनेक योजना आहेत. तर आपण जे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक योजना या निमित्तानं येतील आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जरी सरकार आमचं नसलं तर उद्या सरकार आम्हाला आणायचं आहे. जर लवकरात लवकर हे सरकार गेलं तर आमचं सरकार येणारच आहे. पण जर हे सरकार गेलं नाही तर 2024 BJP RPIला सरकार या महाराष्ट्रात आणायचंच आहे. त्या गतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जी मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, नागपूर आहे, अमरावती आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, अशा ज्या 10 महानगरपालिका आहे फेब्रुवारीमध्ये येणार आहेत, तर त्यावेळेला सगळ्याच महानगरपालिका कशा जिंकता येतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत आणि सर्व ठिकाणी रिपब्लिकन पक्ष BJP सोबत राहणार आहे आणि सगळ्या 10 च्या 10 महानगरपालिका जिंकण्याचा आमचा प्लॅन आहे. साहेब, सामाजिक न्याय विभागातर्फे आंतरजातीय विवाहाला 1 लाख रुपये घोषित केले, मात्र 50-50 हजार रुपये सध्या देत आहे, नेमकं कारण काय? नाही, एकतर आमच्या माझ्या मंत्रालयाची योजना आहे ती 2.5 लाखाची योजना आहे. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्यांच्या वतीनं इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्यांना 2.5 लाख रुपये आम्ही देतो. ते वाढवण्याचा सुद्धा लोकांची मागणी आहे, त्याचा विचार आमचा सुरू आहे. त्यानंतर जवळजवळ प्रत्येक वर्षाला 1.25 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतात आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे की काही ठिकाणी थोडासा अत्याचार होतो सुद्धा. 99.99% जे आई वडील आहे, पालक आहे, ते मुलांचा निर्णय मान्य करतात आणि ही मुलगी बघा, तो मुलगा बघा यामध्ये टाइमपास करण्यापेक्षा मुला मुलीने आपला आपला जो जोडीदार निवडलेला आहे. म्हणून अनेक आई वडील जे आहे ते मुलाचा निर्णय मान्य करतात आणि त्यामुळं जसं आता माझी बायको ब्राह्मण समाजाची आहे, तर अनेक ब्राह्मण माझ्या घरी येतात म्हणजे आमचे त्या नातेवाईक आणि मी त्यांच्या घरी जातो. त्यामुळं एकतर अशा इंटरकास्ट मॅरेजच्या माध्यमातूनच जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की रोटी आणि भेटी व्यवहाराने जाती जाणार नाही, त्यासाठी इंटरकास्ट मॅरेजची भेटी व्यवहाराची आवश्यकता आहे. आणि बसवेश्वरजींनी सुद्धा लिंगायत धर्म स्थापन करत असताना इंटरकास्ट मॅरेजला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना मॅक्झिमम अशी कशी मदत मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. 50 हजार रुपये आमचे 2.5 लाख रुपये मिळतात, महाराष्ट्र सरकारचे 50 हजार आहे.
नाही महाराष्ट्र सरकारची पण स्कीम आहे तर त्या महाराष्ट्र सरकारच्या स्कीममध्ये जे पैसे 1 लाख मला वाटतं आहे त्यामध्ये 50,000 रुपये त्यांनी अगोदर दिले असतील पण महाराष्ट्र सरकारची योजना आहे ती 1 लाखाची आहे आणि आमच्या मंत्रालयाची 2.5 लाखाची आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गेल्या 4-5 वर्षापासून मिळत नाहीये आपण त्या मंत्रालयात नाही मिळत नाही असं नाही. आता आम्ही तर आता या 2 वर्षामध्ये थोडं ऑनलाईनची अडचण असल्यामुळं किंवा आमच्याकडून आम्ही पैसे पाठवतो म्हणजे ऑनलाईन जे आता क्लासेस सुरू आहेत तर सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचे आदेश आमचे आहेत आणि आमच्याकडून पैसे इकडे येतात. राज्य सरकारने त्याचं वाटप करायचं असतं त्यामुळं राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याने ते आमचे आलेले पैसे जे आहेत ते त्यांनी लवकर वाटले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. कुठली तक्रार देता का कामा नये. ज्या विद्यार्थ्यांसाठी स्कीम आहे त्यांना फायदा मिळाला नाही तर त्या स्कीमचा उपयोग काय आहे. त्यामुळं त्यांना त्याचा फायदा मिळालाच पाहिजे आणि स्कॉलरशिप वाढीच्या संबंधामध्ये सुद्धा आमचं मंत्रालय विचार करत आहे. गेल्या 8-9 वर्षामध्ये स्कॉलरशिप वाढली नाही त्यामुळं महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या रेट वाढत आहे तर त्या अनुषंगाने स्कॉलरशिपमध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे तर त्या संबंधामध्ये सुद्धा आमचा विचार सुरू आहे. मराठा समाजाचा आज मोर्चा नांदेडमध्ये आहे. मराठा समाजाचा मोर्चा नांदेडमध्ये आहे. संभाजीराजे नेतृत्व करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं होतं की तिथले पालकमंत्री त्या मोर्चाला सामोरं जात होते आपली भूमिका मांडत होते परंतु अशोक चव्हाण हे तिथे नाहीच आहे आणि तिथे फार मोठी गर्दी जमलेली आहे. एकतर अशा पद्धतीने आंदोलन करणं योग्य आहे का आणि अशोक चव्हाणांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? अशोक चव्हाण हे जी समिती आहे त्या समितीचे चेअरमन आहे. जी मराठा आरक्षणाच्या संबंधातली सरकारने बनवलेली समिती जी आहे त्या समितीचे ते प्रमुख आहेत आणि मंत्र्यांनी काय त्या मोर्चामध्ये जायलाच पाहिजे असं काही नाही आहे. ज्यांना जायचं असेल ते मागच्या वेळेला काही गेले होते परंतु अशोक चव्हाण जर काही गेले नसतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. याचा अर्थ त्यांचा आरक्षणाला विरोध आहे असं म्हणता येणार नाही. ते तर ते आरक्षणाच्या समितीचे प्रमुख आहेत त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सरकारची भूमिका आहे पण सरकारला ती भूमिका वठवत आली नाही. मराठा समाज जो आहे तो एका बाजूला उद्योगपती आहे सत्ताधारी आहे मोठा जमीनदार आहे पण त्या मराठ्यामध्ये जे गरीब लोक आहेत ज्यांचं वार्षिक उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा लोकांना आरक्षण द्या अशी मागणी आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी अजिबात नाही आहे. जसं OBC ला जे आरक्षण मिळतं आहे ते आरक्षण 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे ते त्यांनाच मिळतं आहे. 8 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पादन आहे त्यांना आरक्षण मिळत नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण द्या अशी काही मागणी नाही आहे. ही बाजू मांडण्यामध्ये राज्य सरकारला अपयश आलेलं आहे. जर आमचं सरकार असतं जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर नक्की आम्ही त्या ठिकाणी आमची बाजू चांगली मांडली असती आणि कोर्टाकडून आम्ही ते मिळून घेतलं असतं पण या सरकारला बाजू मांडता आली नाही. बोलो बोलो कागद तर हा एक विषय आहे की हे किरण राजे आनंद सिंग राजे भोसले हे छत्रपतींचे वंशज आहे आणि त्यांना इथं नाशिकमध्ये ते मूळ कोल्हापूरचे परंतु त्यांना या ठिकाणी हे मिळालं. काय मिळालं तुम्हाला इथं म्हणजे वाटणी हा म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ते त्या प्रॉपर्टीमधला काही हिस्सा त्यांना नाशिकमध्ये मिळाला म्हणून ते नाशिकमध्ये राहण्यासाठी काही वर्षापासून आलेले आहेत. तर परवा मुंबईमध्ये त्यांची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी माझ्यासमोर आपली इच्छा व्यक्त केली की मी नाशिकमध्ये राहतो मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहात सर म्हणजे वंशज मी वंशज नाही आहे परंतु तुम्ही त्यांचे फॉलोअर आहात त्यामुळं जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रिपब्लिकन पक्ष बहुजनांचा व्हावा सर्व समाजाचा व्हावा म्हणून आणि मला बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड प्रेम आहे म्हणून मी रिपब्लिकन पक्षामध्ये येण्याचं ठरवलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की मी 20 तारखेला नाशिकमध्ये आहे तर आपण या आणि आपला प्रवेश जाहीर करतो. तर एक किरण राजे आनंद सिंग राजे भोसले यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांची चर्चा करू आपण त्यांना योग्य अशा पद्धतीची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी चांगली जबाबदारी आम्ही त्यांना सोपवणार आहोत आणि शिवाजी महाराजांचे वंशज जे आहे ते आमच्या पक्षामध्ये आल्यामुळं मला स्वतःला आनंद आहे. त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर सचिन भानुदास कटारनवरे हे श्रीरामपूरमध्ये राहणारे आहेत अहमदनगरचे
त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला की वंचित आघाडीमध्ये होते. त्यानंतर नंदिनी दीपक खडताळे या आपल्या विटावा कळवा या ठिकाणी राहणारे आहेत, त्यांनी आपल्या आरपीआयमध्ये प्रवेश केलेला आहे. असे अनेक लोक आरपीआयमध्ये येत आहेत आणि रिपब्लिकन पक्ष बहुजनांचा, रिपब्लिकन पक्ष सर्व जाती जमातीचा व्हावा अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे आणि सगळ्या जाती जमातींना पक्षात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. जे आपले काय नाव सांगितलं तुम्ही, सदावर्ती जे ऍडव्होकेट आहे त्यांची भूमिका असेल. आता ते त्यांचं म्हणणं हेच आहे की मराठा हा श्रीमंत आहे तर त्यांना कशाला आरक्षण हवं आहे. पण मागणी अशी आहे की ज्यांना जे गरीब मराठा आहेत अशा कुटुंबाला आरक्षण द्यायचं आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे सदावर्तीचं त्यांचं व्यक्तिगत मत असेल, भूमिका असेल, पण माझ्या पक्षाचा पूर्वीपासून या मराठा आरक्षणाला पाठिंबा राहिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि मराठा, दलित आणि बहुजन यांच्यामध्ये ऐक्य निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याच्या पाठीमागे हीच भावना होती की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही गावाच्या बाहेर का, आम्ही मंदिराच्या बाहेर का, जर समता आणायची असेल तर आम्हालाही मंदिरामध्ये प्रवेश द्या, अशी भावना बाबासाहेबांची होती. समतेचा अर्थच असा आहे की सगळ्या समाजाला एकत्र आणणं, आणि म्हणून आम्ही सुद्धा सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सदावर्तीच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. सदावर्तींनी संभाजीराजे नाटक करावे अशी मागणी केली आहे. नांदेडमध्ये जो मोर्चा काढला हा मोर्चाला परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला, कोर्टाचा निकाल लागलेला आहे, तर देखील आरक्षणाची किंवा असे मोर्चे काढून सरकारवर दबाव आणण्याचा. सदावर्तींनी मागणी करण्याची गरज नाही. जे काय प्रशासन, पोलीस प्रशासन आहे, त्या ठिकाणी कुणी कायदा तोडला असेल तर पोलीसवाले ऍक्शन घेतात. आम्ही ज्यावेळेला आंदोलन करत होतो नामांतरासाठी, मंडल कमिशनसाठी, झोपडपट्टीसाठी, जमिनीवरल्या अतिक्रमणासाठी, त्यावेळेला आम्हाला सुद्धा अनेक वेळेला अटक केलेली आहे. आम्ही जेलमध्ये जाऊन बाहेर आलेलो आहोत. त्यामुळं अशा पद्धतीचं आंदोलन झालं असेल तर कोणी मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. पोलीस प्रशासन त्या संबंधामध्ये निर्णय घेईल. आज साहेब केंद्रामध्ये दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या खाली सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्यासाठी एक प्लॅन आखत आहे. सोनिया गांधींनी आज दिल्लीमध्ये मीटिंग बोलावली, कोण कोण उपस्थित राहिले मला माहीत नाही. शिवसेना त्यामध्ये जाणार की नाही कारण ती अजूनही युपीएमध्ये नाही. त्यामुळं सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या मीटिंगला किती लोक गेलेत मला माहीत नाही, पण सगळे विरोधी पक्ष एकत्र येणं हे अत्यंत अवघड काम आहे. आणि त्यामुळं आणि जेवढे विरोधी पक्ष एकत्र येतील तेवढा नरेंद्र मोदींचा फायदा आहे. कारण नरेंद्र मोदी एकटे खमकी अशा पद्धतीचे नेते आहेत की त्यांना सगळ्या विरोधकांना एकत्र यावं लागतं. आणि जरी ते एकत्र आले तरी 2024 जो लढा आहे किंवा जी मॅच आहे ती मॅच आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि मागच्या वेळेला तर 303 जागा बीजेपीला मिळाल्या होत्या, यावेळेला 350 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही राहिलेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अजून अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये जे नॅशनल हायवे होते हे 4 पदरी कधी नव्हते. अटल बिहारी वाजपेयी आल्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली आणि नितीन गडकरी यांनी 1,00,000 रुपये खर्च करून सगळे नॅशनल हायवे 4 पदरी 6 पदरी केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की सबका साथ सबका विकास अशी भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळं, सगळ्या जातींना न्याय देण्याची भूमिका आमची असल्यामुळं आम्हाला 2024 प्रचंड यश मिळणार आहे. एक तर वेस्ट बेंगॉलमध्ये बीजेपीला अपयश मिळालं असं म्हणता येणार नाही. 3 जागावरून 77-78 जागा त्यांना मिळाल्या आणि जवळजवळ 500-400-500 मतांनी हरणाऱ्या जवळजवळ 95-96 जागा आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी कम्युनिस्टांना मतंच मिळाली नाहीत, काँग्रेस पक्षाला मतंच मिळाली नाहीत. सगळी मतं जी आहे ती गेली ममताकडे आणि बाकीची जी मतं होती ती बीजेपीला मिळाली. त्यामुळं बीजेपीचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पण ममतांना ज्या जागा मिळाल्या, जसं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना 70 पैकी 67 जागा मिळाल्या, त्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान मिळालं नाही आणि त्यामुळे सगळी मतं अरविंद केजरीवालकडे डायव्हर्ट झाली आणि बीजेपीच्या जागा 50, 100, 200, 300 मतांनी त्या ठिकाणी पडल्या.
तर त्यामुळं ठीक आहे. पण आम्हाला लोकशाहीचा जो कौल आहे तो मान्य आहे. ममताजींना लोकांनी मतदान केलं, त्या सत्तेवर आलेले आहे, त्यांना चांगल्या जागा मिळाल्या मागच्या वेळेपेक्षा, आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. परंतु जरी आता आपला प्रश्न एवढाच आहे की सगळे विरोधी पक्ष जरी एकत्र आले तरी आमच्या सरकारवर त्याचा म्हणजे 2024 सत्ता आणण्यासाठी कसलाही परिणाम होणार नाही. उलट अजूनही आम्ही चांगल्या जागा जिंकून आम्ही सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. मित्र पक्ष भाजपचे आहेत, ते आमच्या बरोबर आलेले आहेत. आठवले साहेब किंबा सर आजी आपण बसा, आपण या पालवूया. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाचा उल्लेख केला आणि एकदा एक घटना अशी घडलेली आहे की पालघर मध्ये खुद्द नितीन गडकरींना एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहावं लागलं की शिवसेनेकडून त्या ठिकाणी खंडणी वस्तू होती आहे आणि कॉन्ट्रॅक्टर्सना त्रास दिला जातो आणि त्यामुळे पालघर सारख्या ज्या ठिकाणी विकासाची कामं चालू आहेत महामार्गाची ती शेवटी आम्हाला थांबवावी लागते आणि या गोष्टीकडे आपण कसे कॉन्ट्रॅक्टर चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना त्रास देण्यात आलं नाही. अनेक कॉन्ट्रॅक्टरनी कामं चांगली केलेली आहेत, परंतु एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी काम चांगलं केलं नाही तर त्याला इतर लोकांनी त्रास देण्याची आवश्यकता नाही. प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या नाही शिवसेना असो की आणि कुणी असो त्यांना जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी काम बरोबर केलं नसेल त्याला जी पीडब्ल्यूडीची नॅशनल यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर का कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना किंवा भाजप किंवा RPI किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्रास देणं बरोबर नाही. त्यामुळे नितीन गडकरी आणि कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या तक्रारीवरून त्यांनी जसं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असावं की बाबा हा जो आहे म्हणजे हे अशा पद्धतीचा त्रास जर होत राहिला तर काम बंद करावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर एकच प्रश्न माझा, जन आशीर्वाद यात्रा चालू आहे, जन आशीर्वाद यात्रा ही चालू आहे एक ठिकाणी, केंद्राचे मंत्री करतायत, त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने टीका होते आहे, याला आपण केंद्राचे मंत्री म्हणून कसे उत्तर द्या? एकतर जन आशीर्वाद यात्रा जी आहे ती BJP जे नवीन मंत्री इथं झालेले आहे अशा मंत्र्यांनी आपापल्या भागामध्ये जन आशीर्वाद यात्रा काढलेली आहे आणि लोकांचा आशीर्वाद मागण्याचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. जसे इतर वेळेला तुम्ही पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर जशी तुम्ही आंदोलन केली, एवढा कोविडचा महाभयंकर महामारी असतानाही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी अनेक मोठे मोठे मोर्चे काढले, त्यावेळेला गर्दी आणि दिसली नाही. आता ज्यावेळेला जन आशीर्वाद यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळतो हे पाहिल्यानंतर असे कार्यक्रम होऊ नयेत अशा पद्धतीचे भावना माननीय मुख्यमंत्री व्यक्त करत आहेत. तरी सुद्धा आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवून अशा पद्धतीच्या यात्रा निघाल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे यात्रा निघत आहेत, लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि आता कोरोना तसा याची तिसरा टप्पा जो आहे तो येईल असं वाटत नाही आहे, कारण आता तो कोरोना एकदम खाली खाली चाललेला आहे. देशभरामध्ये आता जो 4-4.25 लाखांहून गेल्या काल 36,000 केसेस देशामध्ये आलेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4-5,000 केसेस येत आहेत, ते जास्तच आहे. परंतु हळूहळू कोरोना जो आहे तो कमी होतो आहे आणि त्यामुळं मला वाटतं की ठीक आहे, लोकांचा प्रतिसाद मिळवण्याचा इतरांना अधिकार आहे आणि त्याप्रमाणे BJP चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं काल दर्शन घेतलं, त्यानंतर शिवसैनिकांनी गोमित्र दूध टाकून त्याचं शुद्धीकरण केलं, आपण कसं बघता याकडे? मला असं वाटतं की नारायण राणे हे बाळासाहेबांच्या तालमी तयार झालेले नेते आहे, त्यामुळे ते डॅशिंग होते. आज ते डॅशिंग आहेत, जरी ते BJP आलेले असले तरी ते अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत, जनाधार असणारे ते नेते आहेत.
आणि बाळासाहेबांचं पुण्य त्यांच्या पाठीमागं आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळाला म्हणून त्यांना एक वर्षभर मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्यांना शिवसेनेमध्ये मोठमोठी पदं घोषवायला मिळाली होती. तर त्यांनी बाळासाहेबांचं दर्शन मंत्री झाल्यानंतर हे नाही त्यांचं कर्तव्य होतं, पण त्यांनी दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन काय केलं म्हणाल तुम्ही, शुद्धीकरण केलेलं आहे. तर मला वाटलं की शुद्धीकरण नाही ते अशुद्धीकरण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बाळासाहेबांचा एक फॉलोअर त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी तिथं जात असताना अशा पद्धतीनं त्याला त्यांनी नाही जायला पाहिजे असं एखादं पत्र काढलं असतं तर ठीक आहे. त्याचं शुद्धीकरण त्या ठिकाणी पाणी टाकून किंवा त्या ठिकाणी हे टाकून जे करणं हे शिवसेनेला शोभणार नाही असं मला वाटतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे